Welcome to my kitchen. Secret cooking tips and tricks. पुरीच पीठ मळताना त्यात एक चमचा साखर घालून हलक्या गरम पाण्याने पीठ मळल्यास पुऱ्या मस्त दम्म फुगलेल्या होतात राहतात. हिरव्या मिरच्यांचे पीठ काढून पेपर मध्ये गुंडाळून ठेवल्या तर त्या दीर्घकाळ हिरव्या व ताज्या राहतात. नंबर 3 टिप, भाज्यांमध्ये तिखट जास्त झाल्यास दही किंवा क्रीम किंवा गणकेचे गोळे करून टाका, तिखटपणा कमी होईल. 4 टिप, पनीर भाजी करताना पनीर स्वाप्त मुलायम हवा असेल तर पनीर तिथून हलक्या कोमट पाण्यात टाका. 5 टिप, शिरा अधिक स्वादिष्ट करण्यासाठी रवा, साखर व तूप दूध याचे समप्रमाण घेऊन शिरा करावा. 6 सी, लसूण पटकन सोलण्यासाठी लसणाच्या पाक्या हलक्या गरम पाण्यात 7-8 मिनिटे ठेवा. नंबर 7 टिप, हिरव्या भाज्यांचा रंग कायम राहण्यासाठी किंवा ताज्या राहण्यासाठी लिंबाचा वापर करा. 8 टिप, पालक पनीर करताना पालक हिरवागार राहण्यासाठी कोमट पाण्यात लांच पोकडवून लगेच बर्फ मिश्रित पाण्यात काढून याने मग वाटून या पालकाचा रंग मस्त हिरवा राहतो. 9 टिप, पनीर बनवताना उरलेल पाणी टाकून न देता अथवा पुरी पराठे चपाती पीठ मळताना उपयोगात येते, याने पुरी पराठे चपाती मऊ मुलायम बनत. 10 टिप, बटाटे उकडताना बटाट्यांना काटे चमच्याने टोचे मारावेत व पाणी कमी घालावं, बटाटे छान व पटकन शिजतात. थँक्यू.